पुण्यातील कसबा चिंचवड पोटनिवडणुकीची आज मतमोजणी दिग्गजांची प्रतिष्ठा पडाला कसब्यात कडक बंदोबस्त तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्यांमधून निकाल जाहीर होणार मेघालय त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सत्तांतर होणार की सत्ताधारी पक्ष कायम राहणार याकडे देशाचं लक्ष सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज अखेरची सुनावणी निकालाचा दिवसही आजच ठरण्याची शक्यता शिंदे गटकडा युक्तिवाद संजय राऊतांविरोधात हक्कभंगाच्या कारवाईचा निर्णय 8 मार्चला राहुल कोल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता हक्कभंग मुद्द्यावरून अधिवेशनाचा आजचा दिवस गाजणार विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची मागणी गॅस सिलेंडर महागाई शेतकरी समस्या वीज दरवाढ मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होणार आणि आजपासून 10वीची बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वाढीव वेळ मिळणार कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा करण्याचा महामंडळाचा प्रयत्न छत्रपतींचा विचार म्हणजे